जेव्हा स्वातंत्र्य भारताला मिळालं आणि भारतात त्यावेळेस असलेली जवळजवळ 665 संस्थानं विलीन झाली तेव्हा विलीन व्हायला निजाम सरकारने नकार दिला. या 45-46 सगळं रजाकाराची दहशत सगळीकडे होती. आम्हाला फक्त ब्रिटिशांशी लढलेल्या पिढ्या माहिती आहेत, निजामाशी लढलेली पिढी महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या बाहेर कोणाला माहिती नव्हती. भारताच्या स्वातंत्र्य झाल्या जेवढी माणसं जेलमध्ये गेली त्याच्या तिप्पट माणसं त्या हैदराबादच्या लढ्यात जेलमध्ये गेली. स्वामीजींनी आणि नारायणराव जोशींनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याचं वेड वारं भरलं. स्वामीजींनी वल्लभभाई पटेल त्यावेळेसचे गृहमंत्री यांना विनंती केली आणि मग मधला मार्ग म्हणून पोलीस ॲक्शन या नावाखाली निजामाचं राज्य कसं पडलं.